नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेमध्ये आज आपण आमच्या एका अशा मित्राला भेटणार आहोत ज्यांनी गणेशोत्सवामध्ये लाडक्या गणपती बाप्पाच्या रुमाल विकण्यापासून ते साम टीव्हीच्या समालोचनापर्यंत आणि मांडवामध्ये खाली बसून भक्तांनी रांगेत यावे या अनाउन्समेंटपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनापर्यंतचं एक वलयांकित मोठं वर्तुळ आयुष्यात पूर्ण केलेलं आहे. अशा बहुरंगी बहुढंगी तो कार्यकर्ता आहे, तो कल्पक लेखक आहे, तो उत्तम दिग्दर्शक आहे, तो नट आहे, तो एक सुहृद अतिशय सहृदयी मित्र आहे. अशा माणसाला भेटणार आहोत ज्याचं नाव आहे विनोद सातव. विनोद, खूप मनापासून स्वागत. हां, धन्यवाद मिलिंद. खरं तर भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवातली ही गणपती बाप्पाची मूर्ती मला खूप आठवणींच्या जगामध्ये घेऊन गेली. तू म्हणालास तसं लोकोत्सव गणेशोत्सव, आणि या गणेशोत्सवाबद्दल किती बोलू तितकं कमी आहे. आज काय बोलू आणि काय नको, म्हणजे मी दरवेळेला तुझ्या भूमिकेत लोकांना प्रश्न विचारत असतो आणि आज पहिल्यांदा मला असं प्रश्नाची उत्तरं द्यावी लागते, त्यामुळे थोडंसं मला पडला हरकत नाही, मजा येईल. तू विचार, मी उत्तर देतो. वा वा, नाही नाही, आपण गप्पा मारू, छान आनंद घेऊ, आनंद देऊ. गणपती उत्सव हा फार प्रेमाचा विषय आहे आपल्या, प्रश्नच नाही. तुझी आणि गणेशोत्सवाची ओळख कधी झाली, काही आठवत आहे का? तशी गणेशोत्सवाची माझी अजून ओळखच झाली नाही आहे. इतका मोठा उत्सव उत्सव त्या शब्दातच सगळं आलं आहे की उत्सव ज्याच्यात मांगल्य. उत्सव शब्द म्हटलं तर कोणी नाराज होत नाही, उत्सव शब्द म्हटलं तर त्याला नकारात्मकता नाही आहे. उत्सव हा सेलिब्रेशन, साजरा करण्याचा उत्सव आहे. पण माझं जगण्याचं तत्त्वज्ञानच असं आहे की लाईफ इज ब्युटिफुल. आयुष्य एन्जॉय करायचं, मजा करायची आणि प्रत्येक क्षणाचा महोत्सव करायचा. या गणेशोत्सवाची आणि माझी आठवण आपल्या मुद्दे तुझ्या प्रश्नाला उत्तर देताना, मी शाळेत असीन, 80s गोष्ट आहे, 205 नारायणपेठ, नची केळकर रस्ता, पुणे 30. तेव्हा झेड ब्रिज नव्हता. अनाथ हिंदू महिलाश्रमाच्या शेजारी किंवा LIC बिल्डिंगच्या शेजारी DG दर्वे अकाउंटन्सी क्लासच्या वर हा आमचा पत्ता होता. तर त्या वाड्यामध्ये राहत असताना आमचं सातव कुटुंब, आज जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब पद्धती, आजही आम्ही एकत्र आहोत, फक्त घरं बदलली आहेत. तर आमचे सगळ्यात घरातले मोठे काका, ज्यांना आम्ही दादा म्हणायचो, पांडुरंगराव महादेव सातव, पांडुरंग सातव यांनी यांचा उदबत्तीचा कारखाना होता. त्या उदबत्तीच्या ब्रँडचं नाव होतं कोमल अगरबत्ती. बर, सातव सुगंधी असं कोमल अगरबत्ती, आणि त्याच्यामध्ये पानडी, हिना असे ब्रँड्स होते. तर लहानपणीच मला उद्योजक व्हायची स्वप्न पडू लागली होती की आपण काहीतरी उद्योग करावा. तर आमचा उद्योजक मोठा बंधू मिलिंद सातव, आम्ही खूप एक 8-10 भाऊ सगळे, बरोबर, पण मिलिंद सातव आणि माझी एक यारी दोस्ती लहानपणापासून, समवयीन असल्यामुळे आम्ही एकत्र खेळायचो. तर मिलिंद सातव आणि मी, आम्ही शनिवार वाड्याच्या समोरच्या पटांगणात गणपती स्टॉल असायचं. हो, बरोबर आहे, तिथे लोक येऊन गणपती घेऊन जायचे. तर आम्ही पहाटेच गणपती पहिल्या दिवशी तिथे पोतं टाकायचो, पोत्यावर बसायचो, उदबत्ती विकायला ठेवायचो. आणि मग ती उदबत्ती विकता विकता मला एक दिवस मी मिलिंदला म्हणलं की हे लोक आपल्याकडनं फक्त उदबत्ती घ्यायला थांबतील तर आपण कापूर पण ठेवू, आपण जानवं ठेवू, आपण रुमाल ठेवू, कारण बाप्पाला हे सगळं लागतं, म्हणजे एकत्र आपली जास्त विक्री होईल. जरी तो व्यवसाय आमचा नव्हता तरी आम्ही मंडईत जाऊन बाबूगण चौकात ही सगळी गाऊ खरेदी केली. आमचे भाऊ, म्हणजे भाऊ म्हणजे आजोबावर का त्यांना भाऊ म्हणायचो आम्ही, तर भाऊंनी आम्हाला भांडवल दिलं होतं काहीतरी 15-20 रुपये असं. वा, आम्ही ते सगळं कापूर, उदबत्ती तर गरजेच होती, पण कापूर, रुमाल, जानवं, आणि मग मिलिंद ते सगळं विकायचं. आणि आम्हाला जागा कमी, स्टॉल आमचा छोटा होता ना, स्टॉल म्हणजे काय, बसायचं जागेवर, जागा मिळेल तिथे. मग आम्ही ती छत्री आणली, एक ती छत्री उघडली, ती उलटी ठेवली, त्यात दोन दगड ठेवले उडून जाऊ नये म्हणून, आणि त्या छत्रीमध्ये कापूर आणि छत्री स्टॉल लावला, वेगवेगळी डिपार्टमेंट. छत्री लोक छत्री अशी लावतात, आम्ही उलटी लावली. माझ्याकडे डिपार्टमेंट काय होतं, मिलिंद बसायचा मांडी घालून विक्री करायचा, आणि मी ना त्या आपल्या स्टॉलपासून
थोडंसं पुढे जिथनं गणपती बाप्पा घेऊन माणूस असं निघाला की लगेच आपल्या लाडक्या बाप्पाला या रुमाल कस्टमर हेरायचा आणि त्याला इकडं आणायचं. मार्केटिंग आणि पी आर मी त्या बिझनेस करायचं. अशी एक गोड गणपतीची आठवण आहे. आज मला दादांची खूप आठवण येते. वा 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 वा. गणपती उत्सव हा सामाजिक समरसतेचा उत्सव आहे असं म्हणतात की खूप लहान वयामध्ये गणपतीला आवडणारं कमळ तोडून आणणारे कोवळे हात असतील किंवा आमचं विनोद आणि त्याचा भाऊ मिलिंदसारखे बालवयापासून म्हणजे त्याला असं काही एक्सप्लॉइटिंग टच वगैरे नाही आहे की त्याला मेलोड्रामॅटिक काही नाही पण अशा पद्धतीचे कष्ट करण्यामधला आनंद त्यांनी घेतलेला आहे ते काम एन्जॉय केलेलं आहे तो आज सांगतानासुद्धा सद्गतीत होतो आहे आजोबांच्या आठवणीने कारण ते काम फार मनापासून केलं आहे. मला मी इमॅजिन करू शकतो की गणपती घेऊन निघालेलं माणसासमोर विनोद कसा ओरडत असेल की या लाडक्या गणपतीला जाधव आपल्या बाप्पाला रुमाल आणि तिथपासून सुरू झालेला हा प्रवास. मग एक मंडळ होतं तुमचं लहानपण. हो नारायण पेठेमध्ये आदरणीय सुनील कुंजीर. अरे ते आत्ता मला खूप आठवत आहे पण त्यावेळेला जो उत्साह ते म्हणजे आता हसू येत आहे पण ठीक आहे मला सांगायला आवडेल. नारायण पेठेमध्ये आमच्या घराच्या शेजारी एल आय सी बिल्डिंग होती. ते एल आय सी बिल्डिंगच्या समोर खळदकरांचा वाडा सिन्नरकरांचा वाडा कुंजीरांचा वाडा सरोदेंचा वाडा जोशींचा वाडा देसाईंचा वाडा भावेंचा वाडा संपली गल्ली कारण एल आय सी बिल्डिंगच एवढी मोठी होती की त्यात खूप वाडे बसले असते. पण मला ना खूप वाईट वाटायचं ते एल आय सी बिल्डिंगचं खूप राग यायचं त्या एल आय सी बिल्डिंगचा. एल आय सी बिल्डिंगचा मला राग काय असेल की ही जर बिल्डिंग नसती तर इथं किती वाडे झाले असते त्या वाड्यात किती कार्यकर्ते आले असते आणि आपलं मंडळ किती मोठं झालं असतं. मला समोरचं मंडळ मोठं बघितलं की त्रास व्हायचा. लहानपणी आमच्या मंडळाचं नाव होतं हनुमान गणेश मंडळ कारण सिन्नरकरांच्या वाड्याच्या दारात अजूनही तिथे आहे बरं का मारुतीचं मंदिर. ते पिंपळाच्या झाडाखाली मारुतीचं मंदिर आहे तो हनुमान आणि आता गणपती बसवायचं म्हणून हनुमान गणेश त्याला हनुमानाला वाईट नको वाटायला म्हणून हनुमान गणेश मंडळ नाव ठेवलेलं असावं. 1974 या साली ते 72 साली ते स्थापन झालं होतं. माझा जन्म 74 कालांतराने ते मंडळ वेगवेगळे देखावे करायचे आणि मग नंतर तिथले सगळे लोक कोणी बिबेवाडीला कोणी धनकवडीला कोणी सिंहगड रोडला कोणी कोथरूडला असं राहायला गेलं आणि मग कार्यकर्तेच न राहिल्यामुळे दुर्दैवानं ते मंडळ तो उत्सव तिथे थांबला त्या मंडळाचा. आणि मग आम्ही ते गरुड गणपती मंडळ माझे आमचे सुनील कुंजीर हे आमचे तेव्हापासूनचे खरं तर नेते गणेशोत्सवातले तर त्यांनी बोलायचं आम्ही ऐकायचं. मग ते म्हणाले आपण गरुड गणपती मंडळाचं काम करूयात तिकडे जाऊयात. आम्ही गरुड गणपती मंडळामध्ये आजही सक्रिय आहोत. आणि भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ जे आहे ते आमच्या सातव परिवाराची ती संस्कृती आहे. भाऊसाहेब रंगारी माझे वडील नाना ते मला असं वाटतं 68-69 कधीतरी मंडळाचे पदाधिकारी कोणीतरी उपाध्यक्ष काहीतरी असे होते. आज माझे भाऊ मिलिंद सातव ती परंपरा पुढे चालवत आहेत. आजोबांचे वडील अमुक तमुक असे तेव्हापासून. पण या संस्थापकांपैकी एक तुमचे पूर्वज हो हो आमचे पूर्वज आहेत ते भाऊसाहेब रंगारींबरोबर त्यांच्या त्या समितीमध्ये काम करण्याचं भाग्य त्यांना मिळालं बळवंत सातव. बर. आणि मग त्यांच्या पिढीतनं पुढे आम्ही ती पुढे जनरेशन आली त्यामुळे गणेशोत्सव हा जीन्समध्ये आहे. गणेशोत्सव हा आपल्या स्वतःमध्ये परंपरेत आहे ती आपली संस्कृती आहे तो आपला वारसा आहे. गरुड गणपतीची आठवण तू सांगितलीस तर त्यावेळेला वर्गणी मागायला जाणं हे फार मोठा सोहळा असायचा म्हणजे वर्गणी मागण्याच्या टीममध्ये आपल्याला घेतलं आहे तर एक लेवल अप झाली किंवा प्रमोशन झालं कार्यकर्त्याचं असं समजत होते तर ते वर्गणी कधी मागितली आहे का. वर्गणीचा किस्सा आहे. मला वर्गणी मागायला कुणीतरी सांगावं की तू जा वर्गणी मागायला अशी माझी खूप इच्छा आहे पण कुणी सांगायचंच नाही. तर मी मिलिंद सातवला हा माझा पहिला गिनी पिक बरं का. काही माझ्या डोक्यात त्यांना रोज एक नवीन योजना यायची रोज एक नवीन आयडिया रोज एक नवीन स्कीम. तर मी मिलिंदला म्हणलं आज आपण वर्गणी मागायला जाऊ. तर माझ्याच वयाचा तो काय फार मोठा नाही आम्हाला मिसरूडही फुटलं नव्हतं. आम्ही जेमतेम 7वीला वगैरे असू 7वी 8वी असेल 85-86 साली
आम्ही गेलो वर्गणी मागायला, पावती पुस्तक घेतलं आणि संध्याकाळी गेलो वर्गणी मागायला. पोरं सगळी संध्याकाळी कामावरणार, मोठी पोरं, की मग ते 7-8 सुरू करायचे. पण आम्ही संध्याकाळी 5-5:30 गेलो. गरुड गणपती चौकात आधार बिल्डिंग आहे. आधार बिल्डिंगमध्ये वरती डॉक्टर साठे डोळ्यांचे क्लिनिक असं एक डॉक्टर आहे. तर मी असे हेरले होते लोक, कारण त्यांच्या डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये खूप लाईन असायची, गर्दी असायची, अपॉइंटमेंटशिवाय मिळायचं नाही. तर म्हटलं याचा धंदा चांगला होत असणार आहे, आपण यांच्याकडे वर्गणी मागायला जाऊ. तर ते मोठ्या मुलांचं, आपण लहान होतं हे विसरून गेलो, ॲटिट्यूड मोठ्या मुलांचा. तिथे गेलो आतमध्ये, त्या कंपाऊंडर ज्या मॅडम होत्या त्यांना म्हटलं डॉक्टर आहेत का, तर लहान मुलं आली आहेत म्हणून त्यांनी आम्हाला म्हटले काय काय नाही महत्त्वाचं काम आहे डॉक्टरांकडे, त्यांनी बोलवलं आहे. हां, आत गेलो, डॉक्टरांनी बोलवलं, काय रिपोर्ट पाठव त्यांना आतमध्ये. मी आत गेलो, म्हटलं वर्गणी आणि ॲटिट्यूडमध्ये वर्गणी द्या. तर ते म्हटले वर्गणी कसली रे. तर म्हटलं आता कसली, गणपती आलं ना, आता गणपतीची वर्गणी. तर ते त्यांचं क्लिनिक अशा ठिकाणी की जिथे 2-3 मंडळांचा आवाज येतो, कदाचित त्यांना त्रास होत असेल लाऊडस्पीकरचा, हे कुठं मला माहिती. बरं ते डॉक्टर आहेत, ते एवढे अनुभवी मोठे वयाने. तर ते मला, त्यांना आश्चर्य वाटलं की एवढा लहान मुलगा वर्गणी मागायला आला, कुठलं रे तुझं मंडळ. मी म्हटलं आपलं हनुमान गणेश मंडळ, वर्ष 13वे वर्ष 12वे, आज काय असेल ते. बरं काय करता रे तुम्ही मंडळामध्ये. त्यांनी पण मला फिरकी घ्यायला सुरुवात केली, मला कळलं नाही फिरकी घेत आहेत. मी आपलं नाही, आम्ही ते सगळं डेकोरेशन करणार आहे, यावर्षी मोठा सेट लावणार आहे, अमुक तमुक. बरं बरं. इकडे मला म्हणले तुला किती पाहिजे वर्गणी. तर मी म्हटलं आता विचारतायत. म्हणलं द्या 51 ही मोठी अमाऊंट होती तेव्हा, 51 रुपये द्या. ते म्हणले अरे वा 51, ते मी 101 रुपये देतो तुला, पण एका अटीवर. म्हटलं काय. तुला गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत आहे का. म्हणलं गणपती अथर्व शीर्ष. मी इकडे तिकडे बघायला लागलो, बिलीन जातो बाहेर पळून गेला होता तोपर्यंत. मी एकटाच. मी म्हटलं गणपती अथर्व शीर्ष नाही हो असं काही म्हणता येत नाही. मिलिंद तुला सांगतो, त्या डॉक्टरसाठी त्यांनी मला काही रागवले नाहीत, मारलं नाही, लहान होतो मी, पण ते मला इतकं छान बोलले ना की गणपती अथर्व शीर्ष तुला येत नाही. माहिती तरी आहे का गणपती अथर्व शीर्ष काय असतं. तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सव करताय, चांगली गोष्ट आहे, करा, पण तुम्ही काय करताय असं मला ते खूप बोलले तेव्हा. आणि मला गणपती अथर्व शीर्ष येत नाही एवढंच माझ्या लक्षात राहिलं. आणि काय माहिती काय, मला चांगली माणसं असतात रे समाजात, आणि मला रडूच यायला लागलं. ते मला इतकं बोलले की मला रडू यायला लागलं. आणि मी रडायला लागलो, आणि मी रडायला लागल्यानंतर हमसून हमसून रडायला लागलो. त्यांनी मला जवळ घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवला. काळ्या रंगाचा शर्ट मी घातला होता. मला ती फ्रेम आहे लक्षात, डोळ्यासमोर मेंदूतनं गेलीच नाही ती फ्रेम. आणि मी रडायला लागलो, त्यांनी मला जवळ घेतलं, चॉकलेट दिलं आणि मला म्हणाले तू गणपती अथर्व शीर्ष पाठ करून ये, मग मी तुला वर्गणी देईन. मी बाहेर आलो, रडत होतो. मिलिंद सातवने माझं जरा सांत्वन केलं. मी घरी गेलो, मला रात्री झोप नाही लागली. मिलिंद म्हणून काय करायचं काय. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. आत्ता जे पुण्याचे राजकीय नेतृत्व असलेले मुरलीधर मोहोळ नावाचा एक विद्यार्थी माझ्या बाकावर बसायचा, त्याला मी हा विषय सांगितला. कोण सल्ला मसलत कोणाशी करतंय. मुरली अण्णा म्हणाला आपल्या वर्गात तो ऋषिकेश खरे आहे ना, त्याला सांगतो, त्याला येतं अथर्व शीर्ष. आ ए खरे इकडे तो ऋषिकेश खरे आता बघत असेल हा इंटरव्ह्यू. त्या ऋषिकेश खरेला बोलवलं आणि सांगितलं की हे मुरली अण्णाने हे सातवला, तेव्हा शाळेत आडनावानी आग मारायचे सगळे एकमेकांना. सातवला, सातव मधल्या सचा उच्चार नाही करायचा, ए आतव असं, त्याला आम्ही मोहळ म्हणायचो. बरं का, ह्याला हे शिकव अथर्व शीर्ष. अरे मी सांगू शकतो ना त्याला, पण आमचा मित्र तेव्हापासून नेता. त्यांनी ते ऋषिकेश खरेला सांगितलं याला अथर्व शीर्ष शिकव. तर ऋषिकेश खरेंनी मला ना खूप कॉन्फिडन्स दिला. मिलिंद अरे 8 दिवसात येईल तुला. मी म्हटलं नक्की. तर तो मला रोज शिकवायचा, मग ते उच्चार, मग त्यांनी मला ते छोटंसं पुस्तक दिलं आणि ते तू वाच म्हणाला मोठ्या मोठ्याने जिभेवरून. ते जाऊ देत, ओम त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम करतासी, असं सगळं ते
आणि त्यांनी पाठ करून घेतलं माझ्याकडून. मी पाठ केलं, त्यांनी मला त्याचा लहेजा शिकवला कसं बोलायचं काय, आणि मग मी ते अथर्व शीर्षक पाठ केलं. आणि मग शाळेमध्ये तो एक हुलावळे, मुरलीधर मोहोळ, असे सगळे मित्र होते. गिरीश सरवड, हा गिरीश सरवड मोठा आर्टिस्ट आहे आता. ह्या सगळ्या लोकांच्या समोर मी अथर्व शीर्ष म्हणून दाखवलं आणि त्या ऋषिकेश खरेने अप्रुव्हल दिलं, शेट इंडियन आयडॉल ओके, मेगा ऑडिशनला सिलेक्ट झालाय, जा म्हणले आम्ही, जा तू आता डॉक्टर साठेला भेट. मी मिलिंद जाधवला घेतलं बरोबर, चला म्हटलं आता डॉक्टर साठेंकडं. परत एक 8-10 दिवसानंतर गेलो, डॉक्टर साठेंना भेटायचं आहे. डॉक्टर साठेंनी आत बोलवलं, काय रे बाळा. मी म्हटलं यांच्याशी काही चर्चा करायची नाही, चप्पल काढली, ओम नमस्ते गणपतेवे, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसी, डोळे बंद, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव सर्वम कल्पितं ब्रह्मासी, सुरू. एंड थांबलो. मिलिंद तुला सांगतो, त्या दिवशीपासून माझं आयुष्यच बदललं. वा 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 वा. डॉक्टर साठे उठले, त्यांनी अशाच तुझ्यासारख्या टाळ्या वाजवल्या, त्यांनी मला मिठी मारली. बहुतेक त्यांना असं वाटलं की एक मुलगा चांगल्या मार्गाला लागला. वा 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 वा. त्यांनी मला ठरल्याप्रमाणे 101 रुपये वर्गणी दिली आणि मला म्हणाले, तू आयुष्यात पुढे जे काय करशील ना ते भव्य करशील, चांगलं करशील. आज ते डॉक्टर साठे कुठे, भेटायचं आहे मला त्यांना. वा 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 वा. डॉक्टर साठे किंवा त्यांचे कोणी नातेवाईक असतील तर जरूर हा एपिसोड बघितला असेल, बघत असाल तर जरूर डॉक्टर साठेंना तुम्ही कळवा की विनोद सातवच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड कृतज्ञता आहे. ओहो हो, क्लास क्या बात है. असा हा गणपतीची वर्गणी मागताना झालेला आयुष्याचा मोठा संस्कार. वा 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 वा. डॉक्टर साठे हे मला गणेशोत्सवातल्या गणपतीचं एक प्रतीक वाटतात. वा. आणि गणपती बाप्पाचं माझ्या मनातलं हे स्थान आहे. वा 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 वा. क्या बात. हे अथर्व शीर्ष पण सार्वजनिकरित्याच पाठ झालं ना. क्लास क्या बात है. ओ हो हो. अदरवाईज असं कुठल्या क्लासला जाऊन कधी तू शिकला पण नसतास, किंवा ते डोक्यातच नसतं आलं. नाही नाही नाही. ते कुणीतरी तुम्हाला चॅलेंजेस द्या. गणपती उत्सवाचं स्वरूप बदलत गेलं, इन्व्हॉल्वमेंट आणि त्याची तीव्रता तीच राहिली, कालांतराने व्यवसायाचं स्वरूप तुझ्या बदललं. म्हणजे एक आता लीड मीडियाच्या माध्यमातनं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी चित्रपटाच्या मार्केटिंगचं आरेखन करणारी स्ट्रॅटेजिस्ट म्हणून तुला ओळखलं जातं इंडस्ट्रीमध्ये. इव्हेंट्स पण भरपूर दर्जेदार केले. त्या व्यवसायामध्ये आल्यानंतर अनेक मंडळांशी कनेक्शन वाढलं. पूर्वी तर एक गणेशोत्सवातला कार्यकर्ता किंवा रसिक पुणेकर म्हणून होतंच, तर PR-च्या व्यवसायामध्ये आल्यानंतरचं गणेशोत्सवाकडे तू कसं बघतोस? तो अनुभव कसा आहे? चांगला प्रश्न आहे हा. हां. कारण व्यवसाय जे मी करतो, माझा जो व्यवसाय आहे, तर मला असं वाटत नाही मी व्यवसाय करतो, मी माझी आवड जोपासतो, लोकांना तो व्यवसाय वाटतो. गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर, गणेशोत्सव ही कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे. गणपती बाप्पाचं देखील किंवा मंडळाचं देखील लोक देखाव्याचं एक मार्केटिंग केलं जातं. आपल्या मंडळाचा देखावा कसा उत्कृष्ट आहे, आपल्या मंडळामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी कसं यावं, आपल्या मंडळाशी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी आणि सभासदांनी कसं जोडलं जावं, ही सुद्धा एक PR ॲक्टिव्हिटी. हो हो. आणि गरजेचं आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, की जसं सगळं बदलत चाललं आहे ना, पूर्वी आपण आपल्या घरात टेलिफोन असलं म्हणजे खूप मोठं लक्षण होतं, आता प्रत्येकाच्या केशात स्मार्टफोन आहे. सगळं बदललं आहे, मग उत्सव का नाही बदलणार. तसं या उत्सवाने मला लोकांशी जोडायला शिकवलं, या उत्सवाने मला लोकांना एकत्रित कसं करायचं त्याचं एज्युकेशन दिलं, त्याचं ट्रेनिंग दिलं. या उत्सवाने मला आपल्याकडे काय आहे हे ढोल वाजवून जास्तीत जास्त दर्शकांना सांगायचं प्रशिक्षण दिलं. तेच मी माझ्या चित्रपट क्षेत्रामध्ये वापरतो. ह्या चित्रपट कसा चांगला आहे, लोकांनी जास्तीत जास्त यावं आणि थिएटरमध्ये तो सिनेमा पाहावा म्हणून जे एक यंत्रणा काम करत असते, ती यंत्रणा म्हणजे त्या यंत्रणेचा मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि आम्ही ते काम करत असतो. त्यामुळे गणेशोत्सवाचे माझ्या आयुष्यामध्ये मी करत असलेल्या कामावरती गणेशोत्सवाचे खूप मोठे संस्कार आहेत असं मी मानतो. आणि त्यामुळे मी कितीही व्यस्त असलो तरी गणेशोत्सवाचे 10 दिवस मी मांडवातच येऊन बसतो आजही आणि भविष्यातही. वा. आणि माझ्या पुढच्या पिढीने ते करावं असं मला वाटतं, कारण
ह्या मांडवात जे शिकायला मिळतं ना ते तुम्हाला कुठल्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकायला मिळणार नाही. मॅनेजमेंट कॉलेजच्या शिक्षणाचा पूर्णपणे आदर ठेवून मला असं वाटतं की स्मार्ट वर्क जे आहे ते कार्यकर्त्यामध्ये जे असतं ही समय सूचकता. आणि भाऊसाहेब रंगारी गणेश उत्सव मंडळामध्ये जेव्हा आता आम्ही 10 दिवस बसत असतो तर संकटावर मात करणारा हा बाप्पा आहे. त्या बाप्पाची जर तुम्ही पाहिलं तर हा आशीर्वाद देणारा बाप्पा नाही आहे. ह्या बाप्पाचा आशीर्वाद म्हणजे हा काय करतो आहे, संकटावर मात देतो आहे. सिम्बॉलिक मूर्ती आहे. मग गणेशोत्सवानेही देखील संकट पाहिलं की अगदी पूर्वीच्या काळात आपल्याला आठवत नाही पण आपण इतिहासात वाचतो, प्लेगचं संकट आलं, त्यातून गणेशोत्सव सही सलामत पुढे जाऊन उत्सव मोठाच होत गेला. स्वाईन फ्लूचं 2005, 2006, 2007, 2008 बरोबर त्या काळामध्ये स्वाईन फ्लूचं संकट आलं. त्या स्वाईन फ्लूच्या संकटामध्ये मास्क घालायला आपण सुरुवात केली. तर स्वाईन फ्लू गणेशोत्सवाने स्वाईन फ्लू पण पाहिला, त्यातूनही पुढे आल्यानंतर गणेशोत्सवाचं स्वरूप जसं संकट आलं संकटानंतरचा गणेशोत्सव कायम बदलत गेला. मग कोविडचं संकट आलं 2020-2021 या गणेशोत्सवावर कोविडचं सावट आलं. पण आता तीच तर गंमत आहे ना, गणेशोत्सव हा इतका मोठा उत्सव आहे, मांगल्याचा उत्सव आहे, त्या कोविडच्या काळामध्ये देखील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि त्यांचे उत्सव मूर्ती किंवा त्यांना उत्सव प्रमुख गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या संकल्पनेतून असं आलं आणि त्यांनी मला ते सांगितलं आणि मी म्हटलं आपण ते करूयात आणि सर्व टीमला एकत्र घेऊन हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक ऑनलाईन महोत्सव केला. ज्यावेळेला सगळे लोक घरात बसले होते, दुःखामध्ये होते, त्यावेळेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने दर्जेदार कार्यक्रम लोकांना घरात नेऊन दाखवले आणि तो उत्सव अशा पद्धतीने साजरा केला. केवळ एक वर्ष नाही, दुसऱ्या वर्षीही सुद्धा केला. आणि मग त्याच्यामध्ये गल्लीतला कार्यकर्ता ते राजकीय नेता इथपासून गल्लीत सादर करणारा एका स्टेजवरचा ढोलकी वाजवणारा आणि गाणं म्हणणारा कलाकार ते आज बॉलिवूडमधले आघाडीचे संगीतकार जोडी अजय अतुल, इथपासून शंकर महादेवन, राहुल देशपांडे, पद्मश्री विजय घाटे, राकेश चौरसिया, पंडित शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, खूप मोठा लाईनअप, ती मोठी लोक. आणि एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांना एका व्यासपीठावर कोविडचे सगळे नियम पाळून तिथे आणणं, तो कार्यक्रम शूट करणं, सगळे नियमांचं पालन करून तो एडिट करणं आणि तो लोकांपर्यंत गणेशोत्सवाच्या माध्यमातून पोहोचवलं, तू सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाने काय शिकवलं, तर मला असं वाटतं गणेशोत्सवाने हे शिकवलं की कार्यकर्ता कितीबी संकट आलं तरी तू थकू नको, हा गणपती बाप्पा तुला एक नवीन कल्पना देईल. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती आपण म्हणतो तर हा गणपती बाप्पा तुम्हाला कल्पना शक्ती देतो आणि कलाकाराला कोणी नाही थांबवू शकतो, कलाकाराची कला ही येतेच बाहेर. नाही त्याला अशा पडत्या काळात, कठीण काळात, म्हणजे जेव्हा सगळं बंदच होतं आणि कलेचा प्रांत हा माणसाच्या जगण्याच्या यादीमधलं सगळ्यात शेवटची प्रायोरिटी म्हणतो आपण, बरोबर, म्हणजे दुर्दैवाने त्याला काय म्हणावं कळत नाही काही वेळेला, अशा वेळेला पुनीतजींनी अशा पद्धतीचं ऑनलाईन फेस्टिवल ऑर्गनाईज करावं, त्याची जबाबदारी तुझ्यावर द्यावी, तुझ्या नेतृत्वाखाली ते काम आम्ही करावं, की कलावंत अजूनही दुवा देतात. मला आठवतं आहे मुंबईच्या म्युझिशियनचा मेसेज मला त्या काळात आला होता, तो मी दाखवला होता तुला आणि पुनीतजींना पण, वरद कठापूरकरचा आणि आपल्या अमित गोठिवरेकरचा कीबोर्डिस्ट, की आमच्या आयुष्यातली निराशा काळे ढग या महोत्सवाने घालवलेले हो, ही कलावंतांची भावना होती. कारण प्रत्येकाचा संघर्ष होता. बहुरंगारी गणपती मंडळाच्या स्थापनेमध्ये भाऊसाहेबांच्या बरोबर तुझे पणजोबा होते, तर सातव घराण्याची ही जी लिंक आहे, हे जे नातं आहे, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं ऐकायला आवडेल विस्ताराने आणि मग आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ. सातव परिवाराचं मी म्हटलं तसं, ही आमची परंपरा आहे. आपण दरवर्षी जसं सण साजरा करतो तसं दरवर्षी भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडपात यायचं, तोरण व्हायचं आणि गणपतीची मिरवणूक निघते आणि ती नारायणपेठेमध्ये गरुड गणपती चौकामध्ये जिथे येते तिथे मग आम्ही आमच्या परिवारातील एक सदस्य त्यांची गणपती बाप्पाची तिथे सातव परिवाराची मानाची आरती होते.
म्हणजे मी लहान असल्यापासून मला जसं कळायला लागलं तसं मी बघतोय. माझ्या आधीपासून जी होते तशी ती आरती होते आणि दरवर्षी ती करतो आम्ही दरवर्षी. मग आता माझे झालं, आता माझे पुतणे, माझी मुलं, आमचे पुतणे पण मोठे झालेत, आता त्यांची पण लग्न झालीत, सो ते करतात सगळे आणि आम्ही सगळेजण टाळ्या वाजवतो छान तिथे. मागच्या वर्षी मला करायचा मान मिळाला होता. वा वा. तर असं ते ती परंपरा आहे. मी शाळेमध्ये असताना या भाऊ रंगारीचा जो रथ आहे आजही तो रथ आहे. होय. त्या रथाला पूर्वी कडेला बसायला जागा होती आणि छोटी जाळी होती. तर खूप लहान असताना आम्ही त्या तिथे झोपायचो पण त्या रथावर, रात्री मिरवणूक असायची. आणि मला आठवत आहे महाभारत मालिका जोरात चालू होती आणि महाभारत मालिकेतील श्रीकृष्णाची भूमिका करणारे नितीश भारद्वाज हे अभिनेते अखिल मंडई मंडळाने त्यावेळेला तात्या थोरात असताना त्यांनी ते सारथ्य करायला आणले होते. आणि आम्ही भाऊ रंगारीच्या रथावर, भाऊ रंगारीच्या पाठीमागे मंडईचा गणपती, त्यामुळे आमचं लक्ष मागे होतं सारखं की इथे बाप्पा आहे आणि मागे कृष्ण आहे. तर बत्तीवाले असायचे भाऊ रंगारीच्या मिरवणुकीमध्ये, बत्तीवाले, वारे बत्तीवाले असायचे, बँड असायचा, बैलजोडी, ही सगळी व्हिज्युअल्स डोळ्यासमोर आहेत. आणि मग तेव्हा आम्ही डेक्कन कॉर्नरला पांचाळेश्वर घाटावर नितीश भारद्वाज बरोबर माझा मामेभाऊ आहे गौतम भोसले, गौतम मालोजीराव भोसले, पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचा तो मुलगा, माझा मामेभाऊ, मग त्याची तात्या थोरातांची ओळख. तेव्हा आम्ही लहान होतो, मग ते भाऊ रंगारीच्या रथावरनं आम्हाला खाली उतरवून कृष्णाबरोबर फोटो काढला आणि ते फोटो अल्बममध्ये गेला पण आमच्या मनात येतो गायब. वा 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 वा. मी सुरुवातीला म्हटलं होतं तसं की गणपती बाप्पाच्या मांडवाच्या खाली बसून अनाऊन्समेंट करणं, तिथपासून ते आता यावर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला त्याच्या सूत्रसंचालनाची संधी तुला मिळाली आणि ऑफकोर्स ते काम तुझ्याकडेच येणं अपेक्षित होतं कारण 18 वर्ष तू त्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करतोयस, तो एक भाग. आणि दुसरा भाग म्हणजे त्या मांडवाखालच्या समालोचनापासून ते साम टी व्हीवरती अनंत चतुर्दशीचे मिरवणुकीचं, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांग. मला असं वाटतं ना मिलिंद, की आपण मांडवातून जेव्हा गणपती रथावर घेऊन जात असतो किंवा मिरवणूक संपल्यावर रथावरनं ती गणपती बाप्पाची मूर्ती उचलून मंदिरात ठेवत असतो, तेव्हा कुठल्या कार्यकर्त्याला बोलवावं लागतं का? ए तू ये रे, तू हात लाव. तेव्हा मी पुढे जातो, स्वतःहून जो पुढे जातो तो असतो कार्यकर्ता. कार्य करण्याला सतत उत्सुक असतो तो असतो कार्यकर्ता. तर मंडळाची ही जी कामं कार्यकर्ता जसा स्वयंस्फूर्तीने करतो, उत्साहाने करतो, तर हा उत्सव आपल्याला ते देतो. त्यामुळे मी आयुष्यामध्ये मला आलेली एखादी कुठली संधी असेल तर आपण स्वतःहून पुढे जायचं, कुणी आपल्याला ते घास भरवायला येणार नाही आहे. त्यामुळे मंडपातली अनाऊन्समेंट, आणि मला ना पूर्वीपासून एक सवय होती की जे वेंडर्स असतात, वेंडर्स आत्ताच्या काळामध्ये वेंडर्स पण दाते मांडवाला, ते दाते मांडवाला मांडवाचे ते लोक यायची ना, तर ते सँडो बनियन कोपरी टोपी, ते तंबाखू विंबाखू खायचे. मला ना त्या मांडववाल्यांबद्दल खूप मला एक असं आकर्षण होतं की हे कसलं डिमांड आहे भाऊ आहेत, त्यांना डिमांड असायचं. मग मी त्यांना चहा दे, त्यांना पाणी आणून दे, त्यांची सेवा कर. गुरुजी यायचे तर मला ते नंतर कधी मला प्रत्येक वेळेला कोणतरी व्हावं असं वाटायचं. मला बँडवाला मी होईन का असं वाटायचं. मला वाटायचं की ते जे दाढीवाले किरकटवाडीवरनं किंवा मावळातनं मुळशीतनं ते झंगळांग चकळांग झंगळांग चकळांग वाजवायचे, मला वाटायचं आपण हे व्हावं. मला कधी गुरुजी व्हावं असंही वाटायचं. मला आत्र शीर्ष काय आलं तर आपण गुरुजी होऊ शकतो का असंही वाटायला लागलं. मला नंतर वाटायचं की आपण मूर्तिकार व्हावं, कारण गणपतीच्या मूर्त्या रंगवणारे जे पेंटर आणि मूर्तिकार होते ना, त्यांच्या कारखान्यात जाऊन त्या स्टूलवर असं बसायचं आणि डोळा घासला रंगवलाय बघ ना भाऊ, ध्यान बघ ना कसलं आहे, अचकन पाणी येतं. ही कार्यकर्त्यांची भाषा आहे. खरं बाप्पा बाप्पा समाधान चौकात असा आला ना शेठ, ध्यान बघ मूर्तीचं. पहिल्या दिवशी मिरवणुकीत बाप्पा हसरा दिसतो पण शेठ जाताना डोळ्यात पाणी असतं. हे सगळी भावना आहे, भावना आहेत. आणि मला काय वाटतं की ह्या सगळ्या भावना तुम्हाला समजायला तुम्हाला तो कार्यकर्ता असावं लागतं. तो कार्यकर्ता रडत असतो आतून आणि त्याच्या डोळ्यातून त्याला बाप्पा रडताना दिसतो.
त्यामुळे बाप्पा रडताना दिसतोच. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना, या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत या उत्सवामध्ये एक दिवस तुझाच मला फोन आला की माझ्या हे म्हणजे आता ती आपली मुलाखत लोक म्हणतील राव हे ठरवून एकमेकांची आरती ओवाळत आहेत का काय. तुझाच मला फोन आला, नुमोवी शाळेमध्ये साम टीव्हीचा सेटअप आहे आणि आपल्याला गणेश विसर्जन मिरवणुकीचं संचलन करायचं आहे. साधारण 8-9 वर्षापूर्वी तू मला फोन केला. काय झालं होतं, साम टीव्हीला श्रीराम शिंदे आधी सकाळ टाईम्सला उपसंपादक होता. साम सुरू झालं त्यावर्षी त्यांनी मला बोलवलं, ते कंटिन्यू राहिलं. नंतर मग रामभाऊच बाजूला गेला आणि सकाळमधनं फोन आला, तर तुमच्याबरोबर अजून एक पाहिजे आणि ऑफकोर्स एवढे तास बोलायचं वगैरे, तर कोणाला बोलवायचं. तर मला हे पूर्ण माहिती होतं की इथे नुसतं व्यावसायिक निवेदक नको होता, म्हणजे ते व्यावसायिक कौशल्य हवंच होतं, पण उत्सवाला एकदम अंतर्मनातनं जाणणारा माणूस पाहिजे होता, जो वावरला आहे, जो रोडवर फिरला आहे, जो मिरवणुकीत नाचला आहे, किंवा ही कार्यकर्त्यांची भाषा माहिती, हे सगळं विश्व. म्हणून तुझं नाव डोळ्यापुढे आलं की यस बॉस. आणि आपली खूप वेळा बोलणं व्हायचं की कसे कार्यकर्ते असतात, किंवा आपण ते स्वतः अनुभवलेलं असल्यामुळे ही जी ऑफर आहे ना, ही मला गणपती बाप्पाची मूर्ती उचलण्यासारखी वाटली की तुला बोलवायला लागलं पाहिजे. तू उठून तिथं चप्पल काढतो, बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मोर्या करत ते, तसे ते मी करतोय. आणि मग ना कसं होतं की मग त्याचे संदर्भ गोळा करणं, मग त्या मंडळांमध्ये जाऊन लोकांशी बोलणं, इथे तुम्हाला तुम्ही समाजाशी जोडले जाता. आणि मग त्यानंतर साम टीव्हीचा तो कार्यक्रम बघून अनेक लोकांचे मेसेजेस, फोन, ईमेल, आणि पुन्हा लोक त्या उत्सवाशी जोडले जातात. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप पवित्र, हे काम नाही आहे, हे ही सेवा आहे. ही प्रत्येकजण सेवा करतो, रांगोळीवाल्यापासून, बँडवाल्यापासून, मांडववाल्यापासून, मूर्ती रंगवणाऱ्यापासून, देखावा करण्यापासून, ते अगदी बाप्पाच्या समोर अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या आमच्या भगिनी, शाळेतली मुलं, हे सगळे कार्यकर्ते ही एक प्रकारची सेवा करतात आणि या उत्सवात एक ऊर्जा निर्माण करतात. विनोद सातवसारख्या माझ्या अनेक मित्रांना जगवणारा, जगायला शिकवणारा, त्यांच्या जगण्याला अर्थ देणारा, त्यांच्या माणूसपणाला अधिक गहिरं करणारा हा उत्सव आहे. त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं होतं तसं की मांडवाखाली बसून भक्तांनी एका रांगेत यावे या अनाउन्समेंटपासून सुरू झालेला प्रवास, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठाचं सूत्रसंचालन करण्याच्या देखण्या वळणापर्यंत आलेला आहे, साम टीव्हीच्या समालोचनापर्यंत आलेला आहे, तो इथून पुढे असाच बहारदार सुरू राहो, हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना. विनोदला खूप मनापासून शुभेच्छा. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या फेसबुक पेज, इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनेलवर बघत राहा लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव. गणपती बाप्पा मोर्या, मंगळमूर्ती मोर्या.